नमस्कार, दनपारच्या खबरात ज्ञानेश्वर वरगाचं योकार खबरो विस्तारात. गोयात आजही पावसाचं रेड अलर्ट, गोयभर उटंगार. रायबंदरार उदक दुकानांनी भितर पावलंय. लोकांनी स्मार्ट सिटीच्या कामांचेर तिडक उकतायल्या. कायकडे रस्ते उदका पोना, झाडां पालसणां कोसळप चालूच. पेडण्या राती म्हाखाजन आणि पोरसकडे पालसण कोसळ्ळे. करंजाळे वाऱ्याच्या नेटान शेड कोसळ्ळी. डॉग लेबर बरेन सालवार. गोयात आजूय उटंगार. राती सावन आजून पावसाचो नेट आसा तस्सो. राती पेडण्या म्हाखाजन आणि पोरसकाडे रस्त्यार पालसण कोसळ्ळे. ट्राफिक डायवर्ट करपाचे पडले. घंडूक रातच्या वेळार घडिल्ल्यान गाडये बऱ्यान सालवार. आता म्हाखाजन धारगळ हांगा आता तुम्ही फाटल्यान पळोवंक शकता. जे परत राती जे प्रोटेक्शन वॉल आसा कॉलॅप्स जाल्ले आसा आणि हांगा रस्त्या कडेन पावले आसा. एक लेन सध्या बंद करपाक आयल्या. सध्या ट्राफिक सेल जे आसा पेंडेन काल रातीच्यान ते काम करीत आसात. काल मेळपाक परस कडेन हांगा परत राती पडलेले थंयसर तेंच्यांनी वेहिकल जे आसा डायवर्ट केलेले आसा आणि आतां सुद्दां हांगा येवन तेंच्यांनी वेहिकल डायवर्ट केलेले आसात. एकंदर हे जे कॉन्ट्रेक्टरान जे काम घेतल्यात एकदम निश्काळजीपणाचे काम हांगा केलेले आसा आणि प्रोटेक्शन वॉल जे आसा कॉलॅप्स जाल्ले आसा. ज्या पयलीं हांगा कॉलॅप्स जाल्ले आतां परत जाल्लेले आसा. अजून त्या फुडें जावूं शकता. करंजाळे राती वाऱ्याच्या नेटान शेड पडली. डॉग लेबर बऱ्यान सालवार. रायबंदरार पावसाचे उदक वाढिल्ल्यान दुकानांनी पावले. लोकांचो स्मार्ट सिटीच्या कामांचेर फोक. कामां सारखी जावन आशिल्ल्यान उदक साठ्ठा म्हूण लोकांचो दावो. पणजे कांय कडेन बरेंच उदक साठलां, कांय कडेन रस्ते खचपाक चालूच आसात. साश्टीतूय पावसाचो नेट. हे दिसांनी गोंयांत जोरान पावस पडटा आनी सगळे कडेन उदक भरलां. सालसेट एरियानूय अशेंच जालां. वेर्ना जावं नुवें हांगासर रस्ते उदकान बुडल्यात. शेतांय बी उदकान बुडोवन आसात. लोकांनी शेतां रोयलेलीं आतां ती सारकी उदकान 2-3 दीस जाले उदकान बुडोवन आसात. वेर्ना पोरेपाट हांगासर पिनो फॅमिली हाच्या घरांत 2 सायल पडले आनी तांचे स्टिलाचे रूफटॉप डॅमेज जाला. तशेंच आमी पयलां वेस्टर्न बायपास फातोड्डा एरियान हाजेरूय पासून रस्त्यार उदक येवपाची सुरवात जाल्या. सेरावलीची साबवे उदकान बुडलेली आसा. आनी हांगासर तुमी पळयतात मुंगूल एरियान हांगासर जो वेस्टर्न बायपासाक लागून शेतांत माती घातिल्ली आसा थंय बी उदक वयर चललेलें आसा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. उटंगाराच्या पावसाच्या फाटभुंयेर 12वी मेरेन शाळांक सुटी. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ट्विट केला. कॉलेजींक सुटी ना. उटंगाराच्या फाटभुंयेर मुख्यमंत्र्यान शिक्षण खाते, अरिश्ट वेवस्थापन आणि वेधशाळेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. उपरांत सुटी दिवपाचे थारले. सगळ्या लोकांनी काळजी घेऊची गरज असा. आता रिव्ह्यू घेतालो. पाली धबधब्याचे जवळपास 20 लोक ब्लॉक जाऊन उरल्या. आमचे जवळपास 60 लोकांक आम्ही काढले. पोलीस आणि फायराची टीम ऑलरेडी असा. त्यांना बाहेर काढपाचे प्रयत्न सुरू आहात. ते वॉटरफॉलाचे किंवा पातीकडे वचपी लोकांनी काळजी घेवची. वॉटरफॉलाकडे वयतली. सध्या 24 वरांक रेड अलर्ट असा. फाल्यां शाळांक आम्ही म्हणजे 1 to 12 हांकां आम्ही सुटी डिक्लेअर करता. पहिली ते 12वी पर्यंत या सगळ्या भुरग्यां खातीर फाल्यांच्या 1 दिसाची सुटी आम्ही डिक्लेअर करता. गव्हर्नमेंट हॉलिडे ना. गव्हर्नमेंट ऑफिसीस स्कुलांक कसलेय बी पहिली ते 12वी त्याच्या वयर ना. कोणाकूच ना. प्रोफेशनल कॉन्सिल ना. पर्सन ना. बाकी सगळ्यांच्या सुट्या सुरू होतात. फाटली 24 वरां उटंगारा उपरांत गोयची चडशी धरणां पुराय भरल्यात. WRD मंत्री सुभाष शिरोडकार सांगता ते प्रमाण साळावली आणि हणजुणाय भरपाचे वाटेर. धरणांची पातळी पळयल्यार फुडल्या वर्सा उदक कमी पडचें ना म्हूण मंत्री सांगता. गोयात सरासरी 80 इंच पावसा उपरांत हणजुणे धरण भरता. हणजुण धरण सध्या अर्ध्यार. इतको जोरदार पावस पडिल्ल्या कारणान आज आमची धरणां जी आसात ती जवळ जवळ पडून भरिल्ली आसा. पडल्यार जाता मुखार एक साधारणशे 7-8 दिसां भितर आमचे साळावली डॅम जो आसा पयली ज्या धरणांतल्यान पूर्ण साउथ गोवाक उदक मेळटा तें जवळ जवळ मुखार एक 8 दिसां भितर भरतात. इवन ताजी पयली सुद्दां भरूंक शकता. त्याचबरोबर आमचे अंजुणे डॅम आसा पयली ताकाय बरो पुरवठो जाल्लो आसा. पूण अंजुणे डॅमाक मातशे थोडेशें बंधन उरता कारण ताका कॅचमेंट एरिया कमी आसा. बाकीचे डॅम तिलारी वगैरे जे आसा पयली आतां म्हणून कोण तरी फोन केल्लो मातशी तिळारी चौकशी करा म्हणून दरवाजे वगैरे केन्ना उगडतले ते कारण थंय पाऊस इतलो पडिल्लो आसा आनी तुळारी जे आसा पळय न्ही ते उदकाचे जे प्रॉब्लेम आशिल्ले. त्यामुळे मुखारले सिजनांत आमकां उदकाचो पुरवण जो आसा पळय न्ही तो सामको भरपूर मोठ्या प्रमाणांत आसतलो. आनी त्यामुळे कसलीच चिंता करपाची गरज ना. शिवाय आपूण सांगता
माननीय मुख्यमंत्री आता पी डब्ल्यू डी मिनिस्टर आसा, त्यामुळे जवळजवळ 5 ते 6 ट्रीटमेंट प्लांट जे आसा पळय न्ही, ज्याचे काम वेगवेगळ्या ठिकाणी चालतात, ते प्रकल्प जे आसा पळय न्ही, म्हणजे मुखार 5-6 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे पूर्ण जातं. सत्तरी पाली धबधब्यार गेल्ले सुमार 150 ट्रेकर्स शिरकले. देमायज पावसान धबधब्यार उदकाची पातळी वाढिल्ल्यान परत येवपाची वाट ब्लॉक झाली. पुलीस आणि फायर ब्रिगेडीच्या जवानांनी शिरकिल्ल्या सगळ्या ट्रेकर्सांक रेस्क्यू केले. देमायज पावसान सुरक्षेच्या नजरेन धबधब्यांचेर वचूक सरकारान बंदी घाला. पावस कमी जाय मेरेन बंदी. राना मंत्री विश्वजीत राणेचे ट्विट. गोयात देमायज पाऊस चालूच तरी ट्रेकर्स धबधब्यांचेर वचपाचे बंद जायनात. सरकारान चढ धोक्याच्या धबधब्यांच्या लोकांक खातीर वचपाक बंदी घाला, तरी लोक अजून वचपाचे बंद जायनात. सत्तरी पाली धबधब्याच्या गेल्ले 150 ट्रेकर्स शिरकले, सगळ्यांक रेस्क्यू केले. मजगती सरकारान देमायज पावसाक लागून गोयच्या सगळ्या धबधब्यांच्या वचपाक बंदी घाला. सुरक्षेच्या नजरेन बंदी घालपाचो खंय निर्णय? मंत्री विश्वजीत राणेची माहिती. पाऊस कमी जाय मेरेन खंय बंदी उरतली? ब्यूरो रिपोर्ट, प्रुडेंट. लोकसभेचो निकाल खास करून दक्षिणेच्या निकालाच्या फाटभुयेर गोयात सरकार पक्षात राजकीय हालचालींक नेट. धाकधूक आशिल्ल्या मंत्र्यांबरोबर काय आमदारूय केंद्रीय मंत्री फुडाऱ्यांच्यो खासगीत गाठी भेटी घेऊन आयले. मंत्रिमंडळ फेरबदलाच्यो हालचाली विधानसभा अधिवेशनाच्या आदी जावये. कळटा ते प्रमाण 2 मंत्री वा सभापती सहित 5 मंत्री बदलू येतात. खासा रिपोर्ट. लोकसभा वेंचणुकेच्या निकाला उपरांत गोयचे मंत्रिमंडळात फेरबदल जातलो म्हणून या पहिलीच चर्चा जाताली. सध्या या चर्चेक परत नेट आयला. गल्ली ते दिल्ली मेरेनच्यो हालचाली मतीत धरून राजकीय मळार चर्चा चालल्या ती अशी. फेरबदल विधानसभा अधिवेशनाच्या आधी वा उपरांत दोनूय पर्याय उक्ते. 2 मंत्री वा सरळ 5 मंत्री बदलपाच्या पर्यायांचेर विचार. कॅबिनेटात एके बायले आमदाराक मंत्री करपाचो विचार चालला. सभापती बदलता, सध्याचो सभापती मंत्री जाता. काब्रालाक मंत्री करचो म्हूण सोशल मिडियार कॅम्पेन. गणेश गावकाराक मंत्री करूंक सावड्डे पंचायतींचो नेट. फाटल्या सप्तकात माविन रोहन सुदिनाची दिल्लीवारी झाली. मुख्यमंत्री 2 खेपो दिल्ली मंत्री फुडाऱ्यांक मेळून आयला. सभापती तवडकार दिगंबर काब्रालाची दिल्लीवारी झाली. विधानसभा अधिवेशना पयलीं बीजेपीचे प्रदेश कार्यकारिणीची बसका आपयल्या. सध्याचे मंत्री आमदारांचे फोन घेनात म्हूण राजकीय मळार चर्चा चालल्या. आदले सारख्यो मंत्री आमदारांच्यो एकठांय बसका जायनात. 8 जुलयाक आपिल्ली विधानसभेच्या बिझनेस एडवायझरी कमिटीची बसका 9 तारखेर धुकल्ल्या. 8 जुलयाक मुख्यमंत्री मंत्री आमदारांची बसका घेता. बीजेपी कार्यकारिणीची बसका 12 जुलयाक ताळगांवां जातली. सुत्रां कडल्यान कळटा ते प्रमाण मंत्रिमंडळ फेरबदल जातलोच, मात तो विधानसभा अधिवेशनाच्या 4 दीस पयलीं वा अधिवेशनाच्या उपरांत हे अजून स्पष्ट ना. आशिल्ले मंत्री देवक कशे आणि कितले रेजिस्टन्स दाखयतात ते प्रमाण फुडले पर्याय. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार. प्रवाह समितीच्या वतीन हांव उलोवंक शकना. म्हादयच्या इन्स्पेक्शना विशीं फक्त प्रवाह समितीच सांगपाक शकता. शिपळावण मंत्री सुभाष शिरोडकार उलयलो. रिपोर्टाक खंय 15 ते 1 म्हयनोय लागू येता. मजगती गोंय महाराष्ट्र पळोवणी जाल्या उपरांत म्हादय प्रवाहान कर्नाटकात कळसा भंडुरा पळोवणी केल्या.
आज समितीची कर्नाटकात बसका जातली. केंद्र सरकारान प्रवाह ही कमिटी अपॉइंट केली असा की म्हादईचे वेसीन स्टडी करपा सांगत आणि हाजो अभ्यास आसा पयली पयली आमचे जे ट्रिब्युनल आशिल्ले ताणी स्टडी केली आणि त्यानुसार ताणी निर्णय दिला आसा. तर प्रवाह कमिटी आता जे अपॉइंट झाले असा आणि विशेष करून प्रवाह कमिटीचे मेंबर्सांनी सदस्यांनी जे आता जे व्हिजीट दवरले पळय न्ही गोंयातली बीन महाराष्ट्रातली बीन विरणी देवा संबंदी आणि कर्नाटकातली हांव अशें म्हणून की हे सामको मोस्ट सुटेबल टायम आणि सिच्युएशन कारण खंय कितें उदकाचें डायवर्शन बरें किंवा उदकाचो प्रोडक्ट कसो आसा सप्लाय कसो आसा पावस कितलो पडटा कशें वातावरण आसा ही सगळी जाणीव जी आसा पयली तांकां कितें म्हणचे नभुतो भविश्य दिल्ली तशें आत तांकां ते अनुभव येत जाता. एक बरी गजाल की अशा प्रकारचे वातावरण तांची व्हिजीट जावप जे आकोदेका हाल व तांकां मेंबर्सांक सगळ्यांक पयलू कळटा. आता मेंबर्सांनी व्हिजीट केले नंतर त्या संबंदी तांचो निर्णय कितें आसा एकंदरीत बेसना संबंदी कशें कितें निशाण घेवपाक जाय हे कालांतरान कळटले ते अमक्या दिसांनी कळटले अशें त्या कमिटीचो बिहाफ हांव उलोवंक शकना त्या कमिटीनच ते उलोवचें पडटलें आनी सांगचें पडटलें इट मे टेक 15 डेज इट मे टेक अबावट ए मंथ ऑर टू कळटा ना कारण ही आसा पळय हो अभ्यास दवरो आसा म्हाजें ही बेसन खंय आसा कशें आसा उदरे उदरे हाची सगळ्यांक म्हायती आसना ती म्हायती करून घेवपाक जाय हे सगळे मेंबर्स गेल्ले आसात आनी वतात खास ते कणकुंबी गेल्ले आसात आणि त्यामुळे थंय कर्नाटकान डायवर्शन बरी कितें केला पयली हाजेर ते स्वताक थंय अनुभव घेतले तांचे बरोबर कर्नाटकातले ऑफिसर आसा महाराष्ट्रातले ऑफिसर आसतले आणि आमचे ऑफिसर आसतले तर ती एक बरी गजाल जावन आसा की जेणे करून तांकां सारक केंद्राचे डिटेल स्टडी जी आसा पयली ह्या बेसिनाची येतली. जेईईच्या प्रकरणाक लागून भुरग्यांचो पालकांचो आणि शिक्षकांचोय बरोच गोंधळ हेडगेवार हायर सेकंडरीचो प्रिन्सिपल दीपक आमोणकार सांगता. ज्या भुरग्यांनी जेईईक लागून त्रास काढल्यात त्यांच्या कितें असो प्रश्न ह्या निर्णयाक लागून उप्रासला. इशू खंय शिक्षण खात्यान बेगोबेग सुटावो करचो. खूप गोंधळ झाला भुरग्यांचो पालकांचो. गोय सरकारान परतून एक फावट अभियांत्रिकी खातीर जीईई मेन परिक्षा दिवन आशिल्ल्या भुरग्यांक प्रवेश दिवपाचें थारायला. बरेच इंजिनियरींग कॉलेजींनी एडमिशनां जाल्या उपरांत बऱ्योच जागो रिक्त आशिल्ल्यो देखून सरकारान हो निर्णय घेतलो. सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण पहिल्या पावंड्याक म्हळ्यार जीईई मेनच्या रिजल्टा प्रमाण सुमार 1403 सिटां भरलीं मात 400 सिटां रितीच उरलीं. तशेंच सर्वोच्च न्यायालयान नीट 2024 एग्जामीच्या रिजल्टाचेर निवाडो दिल्या उपरांत अभियांत्रिकीक एडमिशनां घेतिल्ल्या भुरग्यांक मदले कांय सोडून वतले आनी रित्यो जागो वाडपाचो अदमास. खूब गोंधळ जाला भुरग्यांचो पालकांचो आनी खूब स्ट्रेसफूल वातावरण आशिल्लें कारण भुरगे 12वीची परिक्षा दित आसतनाच तांकां जेई मेनचे तयारी करची पडटा ती सगळी तयारी करून धावपाळ करीत हांगासली प्रिलिम एग्जाम दी फायनल एग्जाम दी अशें करून खूब स्ट्रेस जाला आनी तेज्यान पयलीं मागीर खंयची कोचिंग क्लासीस जॉयन कर कितले तरी लाख भरून त्यो कोचिंग क्लासीस जॉयन कर हें सगळें करून मागीर तरी गोवा बोर्डाक कांय भुरग्यांक 75% पडले ना. पयलीं सांगलें की 75% गोवा बोर्डाक ही एलिजिबिलिटी आसतली हें सगळें जालें भुरगे 75% पडोंक ना म्हणून तेंच्यांनी री एग्जाम दिली जी सप्लिमेंटरी एग्जाम आसता ती एग्जाम दिली त्या ते एग्जामी खातीर कितलो स्ट्रेस परत पयशे भरप अशें सगळें करून आयज जर जेईची गरज ना इंजिनियरिंगाक अशें जर म्हणटा जाल्यार जेंच्यांनी इतलो त्रास काडलेलो त्या जितलो एकूण फॅमिलीकूच स्ट्रेस तो अख्ख्या फॅमिलीक आवय बापायक किंवा आख्खी फॅमिली जी रावता तांकां तो इतलो स्ट्रेस भुरग्यांचेर इतलो स्ट्रेस हें करून आयज अशें जाता आयज जेन्ना डिसिजन जाता ह्या ऐन वेळार की जी मेन हेची गरज ना डायरेक्ट इंजिनियरिंगाक एडमिशन मेळटा जाल्यार मागीर त्या भुरग्यांनी त्रास काडलो तेंचें कितें. असोच निर्णय सरकारान फाटल्या वर्सा घेतिल्ल्यान भुरगीं पालक तशेंच शिक्षकां मदीं गोंधळ जाल्लो. फुडाराक गोंधळ टाळपा खातीर उपाय करचे म्हूण मागणी सरकारान वन्स फॉर ऑल हेजेर एक डिसिजन घेवचें आनी तें डिसिजन वेल इन एडवान्स घेवचें. इतलो स्ट्रेसफूल वातावरण निर्माण करून मागीर खंयचे कडेन कांय ना जाता ह्या खातीर आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटान
किंवा एज्युकेशन मिनिस्टरान हेजेर खूप बेगीन डिसिजन घेवचे. म्हणजे आयज आता ज्या पद्दतीचे डिसिजन झाला की जेईची गरज नसताना इंजिनियरिंगांक ॲडमिशन मेळटा, ह्या हेतून कन्फ्युजन फुडें खूप वाढला. आता आमकां आत्ताचे जे एग्जिस्टींग बारावीचे स्टुडंट विचारपाक लागले, सर फुडल्या वर्सा कितें जेईचे आसतले काय ना, अशा पद्दतीचे क्वेश्चन्स येतात वीच वी डोंट हॅव आन्सर. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि रुपेश राऊत. दाबोळेचे आणि एक चार्टर्ड बंद. दर वर्षा ट्युरिझम सिझनात मॉस्को आणि एकाचेरीन बर्ग सावन गोयात येवपी एरोफ्लॉट कंपनीची चार्टर्ड फ्लायट अनुसान मोपा देवतली कंपनीन जाहीर केला. दर वर्षा दाबोळे देवताले अनु 1 ते 28 ऑक्टोबर दाबोळे, उपरांत मोपा सावन. विरोधी पक्ष फुडारी युरी म्हणतात दाबोळे घोस्ट एअरपोर्ट जावपाचे वाटेर. टुरिजम सिजन चालू जावपाचो आसा तो खंय तरी ऑक्टोबरांत चालू जातलो, आनी ऑलरेडी रशियाच्यान तांचे एरोफ्लॉट जो कॅरियर आसा तांच्यानी ऑलरेडी अनाउंस केल्ले आसा आनी सेल काडिल्लो आसा. गोवा टू मॉस्को हे चार्टर फ्लायटाचे तांच्यानी पॅकेज चालू केल्ले आसा. अराउंड 40,000 टिकेट फ्रॉम मॉस्को टू गोवा हे ऑलरेडी तांच्यानी डिक्लेर केल्ले आसा. पूण ताजे भितर एक इन्फॉर्मेशन आमकां अशें तांच्यानी डिक्लेर केल्ले आसा की खंय तरी जे गोवा टू रशिया तांची जी फ्लायट आसा ती खंय 1 तारखेच्यान दाबोलीमच्यान चालू जातली आनी आफ्टर द 29th ऑक्टोबर ती खंय मोपाच्यान शिफ्ट जातली. हो नवो जो अनाउंसमेंट जाल्लो आसा हाजेर सद्याक तर एक मोठो बोवाळ पडिल्लो आसा. ऑपोजिशन लिडर जे आसा तांच्यानी ऑलरेडी गव्हर्नमेंटाची टिका केल्ली आसा. इन येट अनदर ब्लो टू द पीपल ऑफ साऊथ गोवा एंड इट शोज दॅट बीजेपीज रिव्हेंज पॉलिटिक्स टू द पीपल ऑफ साऊथ गोवा आफ्टर the people of South Goa gave them a befitting reply to the parliamentary election. We had demanded from the Chief Minister that a delegation with the MLAs, the stakeholders, Member of Parliament, all to be taken to the Prime Minister. And we were assured in the House, but it is shocking to see that the way this government is functioning, that the way Goa has been taken for granted, or rather I'd say the people of South Goa, this is not acceptable. The Chief Minister, take a delegation and tell the people of Goa that what are the steps taken to make sure that there is an Dabolim airport will not turn out to be a ghost airport. साऊथ गोवाच्या लोकांक वेगवेगळी हॉटेलां शॅक ओनर्स आसा, हॉटेल ओनर्स आसा, टॅक्सी ऑपरेटर आसा, रेंट अ कॅब ऑपरेटर आसा आणि हे सगळे दाबोलीम एअरपोर्टाचे डिपेंड आसा. आणि खंय तरी हे दाबोलीम एअरपोर्टाच्या सेफ्टी खातीर लोकांनी एकठांय येऊन मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी एकठांय येऊन कितें तरी हाजो उपाय काढचो पडटलो. वास्कोच्यान कुलर मिडिया खातीर विक्रम नायक. पणजे सांतेनेज वाठारात पे पार्किंग सुरू करचे म्हणून जिल्हाधिकाऱ्यान नोटीस काढल्या उपरांत बोवाळ. सांतेनेज वाठारात चर्च मसणभूंय आसा, थंय यो वच करतल्यांक त्रास जातलो म्हूण नगरसेवक उदय मडकयकार उलयलो. ह्या वाठारांत पे पार्किंग नाका म्हूण म्हापालिकेन निर्णय घेतिल्लो, तरी नोटीस काडिल्ल्यान बोवाळ. पणजे स्मार्ट सिटीन ऑलरेडी सगळे कडेन पे पार्किंग आसा आनी ती आतां एक्सटेंड करपाचो निर्णय नॉर्थ गोवा कलेक्टर स्नेहा गीते हांणी घेतलेलो आसा, अशें नोटिफिकेशन सद्या आयलेलें आसा. सो आमी आतां पळयता की फ्रॉम थॉमस गॅरेज टू ताज विवांत हॉटेल पर्यंत, तशेंच मधुबन कॉम्प्लेक्स कडल्यान ते सांतिनेज चर्च हांगासर नवीन पे पार्किंग येता ते 4 म्हयन्या भितर सुरू जातली. कावन्सील मिटिंगेंत तेन्ना आमी हांव पर्सनल उलयल्लो की जे ज्या एरियेक सांतिनेज चर्च आसा मागीर मधुबन बिल्डींग टू ती तोय स्ट्रेट तेंच्यांनी पे पार्कींग डिक्लेर केला. हांगा हिंदू क्रिमेटोरियम आसा, तशेंच सांतिनेज चर्च सांतिनेज तेंचे क्रिमेटोरियम आसा. फाल्यां लोक मरणांक जे कोण येता ते आपल्या एक वेगळ्या टेन्शनान आसता आनी फाल्यां ताका पार्कींग जो कोण हे करता तो तेंकां थंय फोर्स करतलो पार्कींग दी, त्या टायमार एक क्लॅश जावंक शकता. आनी हे सारकें न्ही, जे कोण मरणांक येता तेंचे कडल्यान पयशे घेवप हे पार्कींग खातीर हे सारकें न्ही. हिंदू क्रिमिनल कोण मरणांक येता तेजे भायर कोण गाडी उबी केल्या उपरांत तेंचे पयशे घेवन सारकें न्ही. सातिनेज चर्चीन सकाळ फुडें मीस जाता, आयतारचे जाता, बुधवारचे जाता, मीस जाता हेंचे. ते लोक मिसा खातीर येता, जे लोक थंय मिसा घेतले, जे लोक कोण क्रिमिटोरियमा खातीर जे कोण मेल्या उपरांत कोणी येतले ते वेगळ्या वेगळ्या मुडान आसता, म्हणजे टेन्शनान आसता. तेन्ना तेंकां ते तुमी पे पार्कींग हांवें ती एरिया तुमी इन्क्लूड करची न्ही सांगिल्ली. पूण आनी मिनिट्साचेर तें आसा की एग्री जाले कमिशनर आनी मेयर एग्री जालो की आमी ते पे पार्कींग आमी इन्क्लूड करना म्हणून. पूण काल सडनली जर पयत जर एक नोटिफिकेशन पयत जाल्यार कलेक्टराचें की एरिया इन्क्लूड केल्ली आसा,
माझी मागणी असा आणि हा याच्या परत जी काउन्सिल मिटींग जातली थंय हा स्ट्रॉंग ऑब्जेक्शन हाडटलो की ही एरिया इन्क्लूड करची न्ही म्हणून. त्या लोकांक ही पार्किंग लागतली काय हाच्या विशयी सीसीपीन स्पष्ट करपाची गरज असा. प्रुडंटा खातीर शांतीनेच्यान रुपेश राऊत. ही आशिल्ली दनपारची अपडेट. परत रोकडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू.